नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक न आवडणारा फोटो दाखवतोय. टी शर्टचा आहे, टी शर्टवर सेव गाझा असं लिहिलेलं आहे. फोटो कोणाचा आहे हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. जेव्हा सेव गाझा असा विषय येतो तेव्हा संपूर्ण भारतामध्ये एकमेव व्यक्तिमत्व उफाळून येतं, समोर येतं, ते म्हणजे आदरणीय आमदार माजी मंत्री शरद पवारांचे निष्ठावंत जितेंद्रजी आव्हाड यांचं. आता या जितेंद्र आव्हाडांनी काही वर्षापूर्वी सेव गाझा असा टी शर्ट घेतला खरा, पण त्यानंतर आता इस्रायलच्या हल्ल्यानंतर सेव गाझा हा विषय बहुतेक जितेंद्र आव्हाडांच्याकडून विसरला गेलेला दिसतोय. आम्ही आपलं हे का बोलत नाहीत, हे का बोलत नाहीत असा विचार मनाशी करत होतो. खरंच आव्हाड का बोलत नसावेत, कारण आता त्यांची ही खरी वेळ होती. निवडणूक जवळ आहे. सेव गाझा म्हणून मुंब्रा कळव्याच्या लोकांना कौतुकानं दाखवणं आणि मग मी किती पुळक्याचं आहे सांगून त्यांचं तुष्टीकरण करणं, लांगुल चालन हा शब्द वापरू नये पण त्यांच्या सोबत असल्याचं दाखवणं, हे आव्हाडांना सहज शक्य असताना आव्हाड का बरं इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तराच्या विरोधामध्ये काहीही बोलत नाही आहे? म्हणजे ज्यूनी अन्याय सहन करायचा असतोच आणि तो करावा. अन्याय सहन करणं हा ज्यूच्या कर्तव्याचा भाग आहे. अन्याय करणं हा गाझापट्टीतल्या लोकांच्या अधिकाराचा भाग आहे. आणि जर कोणी आपल्या कर्तव्याला विसरून त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणार असेल तर त्याची आठवण करून देण्याची जबाबदारी भारतासारख्या देशातल्या एका ठाणे जिल्ह्यातल्या त्यातल्याही एका विधानसभा मतदारसंघातल्या जितेंद्र आव्हाडांवरती येऊन पडलेली आहे. तरीही ते का गप्प आहेत असा माझ्या समोरचा प्रश्न होता. आणि मग त्याचं उत्तर आम्हाला सापडलं. ज्यांना दादा पट्ट्यात झालेल्या हल्ल्यावरूनच अजून सुधर बसलेला नाही आहे ते गाझा पट्ट्यातील हल्ल्याविषयी का बोलणार? कारण दादांचा दांडपट्टा असा काही चालला आहे की त्या दांडपट्ट्यांनी हे हतप्रभ झालेले आहेत, म्हणजे अगदीच भावनिक झालेले आहेत. म्हणजे नाही हो, नाही हो, असं व्हायला नको होतं, हे फार वाईट आहे, असं गहिवरल्या शब्दांनी ते बोलतायत. म्हणजे मला त्यातल्या त्यात आश्चर्याचं वाटतंय की किती भावनिक व्हावं माणसानं, किती भावनिक व्हावं याचं हे उदाहरण आहे. म्हणजे उगाच भावनिक होऊन ते दाखवतायत की शरद पवारांच्यावरती कसा अन्याय झालाय. म्हणजे ते इस्रायलमध्ये जे होतंय ना, अचानक होणारी घुसखोरी, मग पॅराग्लायडर्सनी होणारा हल्ला, सापडलेल्या पोरींना उचलून घेऊन जाणं, रॉकेट बिकेटचे हल्ले झाल्यावर तर इस्रायल परतवून लावायला समर्थ आहे, पण इथे थेट सुसाईड बॉम्बर घुसतायत, सीमेच्या आत घुसतायत, पॅराग्लायडिंगनी लोक घुसतायत आणि गर्दीच्या ठिकाणी हल्ले करून अनेकांना मारतायत. त्यासोबत मुलींना उचलून घेऊन जातायत, अपहरण होत आहे, मुलांचं अपहरण होत आहे, 40-42 नावं तर अपहरण करून नेल्याची सापडली. अशा वेळी जितेंद्र आव्हाडांची दातखीळ बसली आहे. सगळ्याच पुरोगाम्यांची मोठी अडचण झाली हो. म्हणजे गाझा पट्ट्यातून होणाऱ्या आक्रमणांच्या विषयी काय बोलावं असा प्रश्न आहे. कसं आहे, मणिपूरमध्ये एखादी घटना घडली की बोलता येतं, काश्मीरमध्ये एखादी घटना घडली की बोलता येतं, किंवा त्या गुजरातमधल्या एका मुलीविषयी बोलता येतं, मुंब्र्याच्या एका मुलीविषयी बोलता येतं, त्याच्यावर निषेधाचे मोर्चे निघतात, आंदोलनं करता येतात, पण याविषयी बोलताना मात्र दातखीळ बसलेली असते, यांचे ओठ ओठांना चिकटलेले असतात, गत्त चिटकलेले असतात, शब्द निघत नाही. यांची माणुसकी, यांचं निधर्मीपण सिलेक्टिव्ह आहे. हो, सिलेक्टिव्ह आहे. कुठे बोलायचं, कुठे नाही बोलायचं हेच ठरवतात. गाझा पट्ट्यातल्या हल्ल्यावर का बोलत नाहीत असा प्रश्न आम्हाला पडला. अपहरण होत आहे, बलात्कार होत आहेत, खून होत आहेत, आणि त्याचं कारण कळलं की हा हल्ला यांच्या गावीच नाही आहे अजून. हे स्वतःवर झालेल्या हल्ल्यांनी इतके ध्वस्त आहेत, उद्ध्वस्त मानसिकतेचे झालेले आहेत की यांना कळतच नाही आहे काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं. मध्ये जितेंद्र आव्हाडांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पूर्णतः मानवीय दृष्टिकोनातून विचार करावा राष्ट्रवादी बाबत अशी भूमिका मांडली. जरा आव्हाडांची वाक्य
ऐकवतो, ऐका. ज्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर सगळ्यांना विविध तऱ्हेच्या संध्या मिळाल्या, 18.5 वर्ष लोक मंत्री राहिले, आणि तीच लोक म्हणतात की शरद पवारांना कधी पक्षात लोकशाही ठेवलीच नाही, लोकशाहीप्रमाणे कामच केलं नाही, एकाधिकारशाहीसारखे वागले, हुकुमशहासारखी. म्हणजे मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून असं वाटलं की कशासाठी लढतोय आपण, कुठली नीती, कुठली मूल्य. म्हणजे हे घरात बसल्यानंतर यांना फोन येणार की तुम्हाला अमुक अमुक मंत्री केलेलं आहे, जा शपथविधी करा, या सगळ्या त्यांच्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळालं त्यांना? तर ते हुकुमशाह आहेत. मला महाराष्ट्रातल्या एका माणसाला हे वाक्य पट्टा आहे का सांगावं की शरद पवार हुकुमशहासारखे वागतात आणि त्यांनी पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवली नाही. एवढंच होतं तर मग शरद पवारांना सोडून जायचं होतं आणि सांगायचं होतं, साहेब तुम्ही लोकशाहीवादी नाही आहात, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाहीये, आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो आणि स्वतंत्ररित्या आम्ही हा पक्ष चालवतो. त्यांच्या हातातलं बाळ आता वाढल्यासारखं झालंय, मोठं होत आहे, ते झाड तुम्ही उपटून फेकण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न करताय. तोपर्यंत ठीक आहे, चला समजू शकतो राजकारण, पण काल जे काय तिथे बोलण्यात आलं वकिलांमार्फत ते मात्र सहन न होणार होतं. आणि इतकं असंवेदनशील होणं हे ज्यांनी त्यांच्याकडनं सगळं घेतलं त्यांना शोभत नाही. ऐकलीत, कळलं ना किती हल्ले तातून ते. आणि हा हलणं हे दादांनी चालवलेल्या दांडपट्ट्यामुळं आहे. दादा पट्टा, गाजा पट्टा, दादा पट्टा, दादा पट्टा असा काही चाललाय राष्ट्रवादी काँग्रेसवर की आता यांच्या हाती काहीच उरलेलं नाहीये. उद्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी उभा राहावं की नाही याचा विचार करावा लागणार आहे, तर मुंब्रा नरेशांना मुंब्र्यातून आपली जागा लागणार की नाही याच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. जेव्हा आपलीच फाटलेली असते ना, तेव्हा लोकाची फाटलेली शिवायच्या नादामध्ये कोणी जात नसतं. कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या झालेल्या या हल्ल्यामुळं हे सगळे हादरलेले आहेत आणि हेच हादरणं यांना गाजापट्ट्यावर बोलू देत नाही आहे. उद्या निवडणूक आयोगाने निकाल दिल्यावर रुदन करायचं आहे, छाती पिटून रडायचं आहे, भावना निर्माण करायच्यात, सद्भावना निर्माण करायच्यात, सहानुभूती निर्माण करायची आहे. बघा बघा आम्हाला कसा अन्याय झाला, ते एक तर गाणं चालूच आहे, लुट गए हम तेरी मोहब्बत में, ऐसा क्या गुन्हा किया जो लुट गए, असा काय अपराध साहेबांनी केला होता. म्हणे साहेब हुकुमशहा नाहीत, साहेबांनी पक्षामध्ये आपली मर्जी चालवण्याशिवाय दुसरं केलंय तरी काय काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्यापासून मी सांगत आलोय अमेरिकन संघराज्य आहे. अनेक घटक पक्ष आठघटक राज्यांना एकत्र येऊन अमेरिका नावाचं युनायटेड स्टेट स्थापन करावं वाटलं आणि काही अधिकार त्यांनी दिले. इथेही असंच आहे, गावागावात मतदारसंघात जिल्ह्यात प्रमुख असलेल्या लोकांनी आपल्या सोयीसाठी एक निशाण एक नेता वाटावा म्हणून काँग्रेसचं बटीक राहण्यापेक्षा, दिल्लीश्वरांच्या अधीन राहण्यापेक्षा, दिल्लीश्वरांच्या मर्जीतल्या एखाद्या माणसांनी आपलं राजकारणातलं नशीब ठरवण्यापेक्षा आपणच आपले भाग्यविधाते होऊ म्हणून त्यांनी साहेबांना काही अधिकार बहाल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं नाव धारण केलं. साहेबांनी या नेतृत्व मानण्याला आपली मालकी समजली, पुतण्या पोरगी नातू या सगळ्यांनाच बसवायला सुरुवात केली, कधी पार्थ कधी रोहित कधी अजित कधी सुप्रिया, आणि आता पुढची पिढी येत राहणार आहे. बाकीच्यांनी फक्त साहेब की जय साहेब की जय म्हणायला सोबत राहायचं की काय? हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे काय? तर आपल्या मर्जीतल्या माणसाला प्रमुख पदावर बसविणे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लोकांना वाटतंय म्हणून आपण अध्यक्षपदावर कायम राहून पोरीला कार्याध्यक्ष करणे आणि त्यासोबत प्रफुल्ल पटेलांना नावापुरतं ठेवणे याला हुकुमशाहीच म्हणतात की? पुढच्या वेळेला सगळ्या पक्षाची सूत्रं पोरीच्या हातात देऊन टाकायची हेच तर साहेबांनी ठरवलं होतं. आणि याला या सगळ्या घटक राज्यातील म्हणजे जिल्ह्यातील मतदारसंघातील नेत्यांनी विरोध करून अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जसं तिकडं इस्रायलमध्ये होतंय ना, लोक कुठून कुठून अचानक येत आहेत आणि ध्वस्त करून निघून जात आहेत, तसं इथं कुठून कुठून आलेली लोक साहेबांचं साम्राज्य ध्वस्त करून निघून गेली. आणि हा सगळा दांडपट्टा चालवत होता दादांचा पट्टा. दादांच्या हल्ल्यानी घायाळ झालेल्या
गाझापट्ट्याविषयी प्रेम असणाऱ्या मुंब्रा नरेशांना आता गाझापट्ट्याविषयी काय बोलावं हा प्रश्न पडलाय. बरं, सेव गाझा म्हणून सांगावं तर गाझावाल्यांनीच लोकांना सेफ ठेवलेलं नाही आहे हे देखील जगाच्या समोर येत आहे. अशा वेळी आपण आपली दातखीळ बंद केलेली बरी एवढंच धोरण जितेंद्र आव्हाडांनी ठेवलेलं आहे. म्हणूनच दादापट्ट्यातून न सावरलेले गाझापट्ट्यावर मात्र सध्यापुरतं मौन बाळगून आहेत. जेव्हा इस्रायल परतीचा हल्ला करेल तेव्हा यावर अधिकच बोललं जाईल हे नक्की आहे. नमस्कार.